कोरोना विषाणूचा प्रसार थांबवण्यासाठी देशभर लॉकडाऊन लागू करण्यात आले होते, त्यामुळे सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. परंतु आता मिशन बिगिन अगेन आणि अनलॉक प्रक्रियेमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हळूहळू पूर्ववत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता जरी राज्यभर मोठ्या प्रमाणात एसटीच्या फेऱ्या वाढल्या असल्या तरी बहुतांश बसेस या वेळापत्रकानुसार धावत नसल्याचं दिसून येत आहे. औरंगाबाद शहरातील सिडको बसस्थानकावरून महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यात आणि शहरामध्ये एसटी जाते, परंतु या सर्व बसेस वेळापत्रकानुसार धावत नसल्याचं दिसून आलंय. वेळापत्रकावर असणारी वेळ आणि प्रत्यक्षात बस निघण्याची वेळ यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत दिसत आहे. यामुळे बस स्थानकावर लावलेले वेळापत्रक एक शोभेची वस्तू बनली आहे. या प्रकरणी एसटीच्या अधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांनी आपले नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की कोरोनामुळे लॉकडाऊन नंतर आता प्रवासी खूप कमी प्रमाणात प्रवास करत आहे, त्यामुळे आम्ही सध्या जसे प्रवासी मिळतील त्याचप्रमाणे बसेस सोडण्याचे नियोजन करत आहोत. तसेच ज्या मार्गावर प्रवाशांच्या जास्त प्रतिसाद मिळत आहे त्या मार्गावर आम्ही एसटीच्या फेऱ्या वाढवत आहोत. तसेच येणाऱ्या काही दिवसांमध्ये आम्ही वेळापत्रक पूर्ववत करण्याचा प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे आता दिवाळी आणि भाऊबीजच्या निमित्ताने प्रवाशांचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा देखील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच प्रवाशांनी न घाबरता एसटी बस मधून प्रवास करावा असे आवाहन सुद्धा त्यांनी केलंय.